श्रावण महिना आला म्हणजे सर्वत्र कानुबाई मातेचा उत्सव थाटामाटात साजरा केला जात असतो. खानदेशात कानुबाई मातेवर प्रत्येक भक्ताची खूप श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास आहे. कानुबाईचा उत्सव करायचं म्हटलं की म्हणजे एक वेगळीच ऊर्जा अंगात संचारते. घरोघरी कानुबाई उत्सव साजरा होत असल्यानं आठवडाभरापासून घरात तयारी सुरू असते, पण यंदाचं चित्र वेगळं आहे. यावर्षी मात्र कोरोना महामारीनं सर्व काही बंद झालं आहे. सगळं जग संकटाशी लढत आहे. अशा परिस्थितीत कानुबाई मातेचा उत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा होत आहे. यावर्षी कोरोना महामारीनं सर्व काही बंद झालं आहे. सगळं जग कोरोनाशी लढत आहे. अशा परिस्थितीत कानुबाई मातेचा उत्सव अगदी साध्या पद्धतीनं साजरा होत आहे. या कोरोनाच्या महाभयंकर संकटातून सर्वांना लवकर बाहेर काढ आणि सगळं पाहिल्यासारखं सुरळीत होऊ दे. सीमेवरचे जवान आणि सामाजिक मदत करणाऱ्या सर्व लोकांची काळजी घे, लढण्याची शक्ती दे. तसेच आजारावर लवकरात लवकर लस तयार करण्यात भारतवासियांनी यश मिळू दे, अशी प्रार्थना यावेळी भक्तांनी कानुबाईकडे केली आहे. मी आबा चौधरी. आमच्याकडे कानुबाई मातेचा पारंपरिक श्रावणीय कार्यक्रम शेकडो वर्षापासून, म्हणजे आमचे वडील, आजोबा, पंजोबा यांच्यापासून पूर्वज चालत आलेला आहे. आणि आम्ही दरवर्षी एकदम आनंदाने आणि उत्साहाने हा कार्यक्रम करत असतो. हा कार्यक्रम असा असतो की श्रावणी रोट म्हटलं म्हणजे सगळे भाऊबंद एकत्र येत असतात आणि गोडीगुलामीने हा सण साजरा करत असतो. पण यावर्षी संपूर्ण जगामध्ये कोरोनाचे महामारीच्या विषाणूचा जो काही आजार प्रादुर्भाव जाणवत आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती की भारत सोडून बाहेर विदेशात ही अशीच कंडिशन आहे. तरी त्यामुळे आम्ही यावर्षी फक्त घरातली लोक 15-20 लोकांमध्ये हा कार्यक्रम शासकीय नियम वगैरे सगळे पाळून सॅनिटायझर सगळ्यांना हे करून सेल्फ डिस्टन्स वगैरे सगळे नियम पाळून हा कार्यक्रम एकदम छोट्या स्वरूपात करत आहोत. कार्यक्रम करण्याचा उद्देश आम्ही आई कानबाई मातेला मोठं साकडं टाकलं आहे आणि तिच्या चरणी एक असा अपेक्षा धरून बसलो आहे की हे जे काही पूर्ण जगावर संकट आलेलं आहे हे तू निवारण कर मातेश्वरी. आणि ह्या यशात जे काही सेवा करतायत देवरूपी, जसे काही डॉक्टर्स, नर्स, पोलीस डिपार्टमेंट, परत राजकीय क्षेत्रामधील राजकीय नेते, असे जो चौथा स्तंभ लोकशाहीचं म्हणतो आपण, प्रिंट मीडिया, न्यूज मीडिया, ह्या लोकांचं काही कर्तव्य क्षेत्र आहे. यांनाही या महामारीमुळे काही बिचारे सेवेकरी जे आहेत ते कोरोनाच्या माहिती देण्यामध्ये किंवा डॉक्टर्सने त्यांची सेवा करण्यामध्ये काही लोकांनी जाण त्यांचा स्वतःचा जीव गमावला आहे. तर आई बाबा ती पुढे एवढंच साकळं आहे की लवकरात लवकर या कोरोनाच्या महामारीमधून मुक्त कर. अजहर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.